दोन हजार एक पाऊस सांगत होतो पण आमच्या भागापुरता सांगायचं तुमचा स्वतःचा काही ग्रहित आहेत की मग हवामान विभागाची त्याची मदत घेऊन तुम्ही असं नाही हवामान हो विभागाची कसलीच मदत फक्त मी उपग्रह चित्र बघत असतो जर तुमचा अंदाज चुकीचा गेला तर त्यामध्ये शेतकऱ्याचं पण नुकसान होऊ शकतं कसं होतं की हे अंदाज चुकीचा जातच नाही ना म्हणजे आतापर्यंत म्हणजे ना हे म्हणजे आता हे दोन चार वर्षाची गोष्ट नाही लहानपणी मी शाळेमध्ये आठवीला शिकत असताना पाऊस कळत होता तेव्हापासून ते करते म्हणून आतापर्यंत तर कोणाचं नुकसान होत नाही आतापर्यंत सगळा फायदाच झालेला आहे सोशल मीडियावरती पण मोठं ट्रोल केलं गेलं आहे की तुमचा अंदाज चुकला म्हणून हे नेमकं का कसं काय ह्या गणित चुकलं तुमचं म्हणजे मी असं म्हणलं नव्हतं की आठ जूनला पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे आणि त्यांची तुम्ही लगेच पेरून टाका तसं म्हणलं नाही जुलैमध्ये खंड पडणार बरेच जणांचे जुलैमध्ये खंड पडणार आहे दुष्काळ पडणार आहे शासन सुद्धा काय झालं होतं दुष्काळ तयार लागलं होतं छावण्या पण तरी पण माझा एकच होतं की यावर्षी खूप पाऊस पडणार आहे पण तुम्ही जे आकडेवारी सांगत आहे हवामान विभाग सुद्धा पुढची आकडेवारी सांगत नाही किंवा महिना दोन महिन्याचा अंदाज सांगतात मी त्याच्या अभ्यास बदलू ना पण नाही बदलत नाही त्याचा मी अभ्यास केलेला नाही हवामान विभाग कधी काय तुमचं बोलणं होतं का त्यांनी कधी तुमच्याशी संपर्क साधला किंवा तुम्ही तुम्ही त्यांच्याशी कधी जाऊन साधला नाही त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी साधलं नाही मी सुद्धा जात नसतो